महाड मार्गावरील वरंधा घाटातील वारवण ते शिरगाव दरम्यान पुणे स्वारगेटहून महाड चिपळूणकडे जाणाऱ्या 17 सीटर मिनीबसचा अपघात झाला. हा अपघात शनिवारी मध्यरात्री 2 दरम्यान झाला. बस रस्ता सोडून धरणाच्या बाजूला 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळली आहे. धरणाच्या पाण्यापासून 5 फुटावर गाडी अधांतरी अडकल्याने मोठा अनर्थ टळला. बसमधील काही प्रवाशांना दुखापत झाली आहे तर बस चालक जागीच ठार झाला. गाडीत चालकासही 10 ते 11 प्रवासी होते, त्यातील 3 ते 4 जखमी झालेत. जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. अपघात झाल्यानंतर गाडीतील चालकासह 4 दरीतून रस्त्यावर आले. रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकाने अपघातस्थळापासून जवळच असलेल्या सह्याद्री हॉटेल मालकाला अपघाताची माहिती दिली. त्यानंतर लगेच हॉटेल मालक दत्ता पोळ, अक्षय धुमाळ, भीमा पोळ, संतोष पवार या शिरगावच्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन अधांतरीत असलेल्या बसला प्रथम दोरीने बांधले व त्यानंतर अपघातग्रस्त गाडीतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.